वेलकम 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 विद्यार्थी मित्रांनो आजच्या वर्कशॉपमध्ये आपल्याला पाहायचं आहे येस एस सी इंग्लिश म्हणजेच इयत्ता दहावीच्या इंग्रजीच्या ऍक्टिव्हिटी शीटचं स्वरूप म्हणजेच कृतीपत्रिकेचं स्वरूप नवीन आपल्याला माहीतच आहे आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये सेक्शन वन असतो लँग्वेज स्टडीचा व याला एकूण गुण असतात दहा विद्यार्थी मित्रांनो सेक्शन वन मध्ये प्रश्न पहिला असतो ये डू ॲज डिरेक्टेड एनी फोर दिलेल्या सूचनांप्रमाणे उत्तरे लिहा कोणतेही चार याच्यामध्ये आठ गुण असतात आपल्याला व एकूण ऍक्टिव्हिटी विचारल्या जातात सहा व या सहा पैकी फक्त चार ऍक्टिव्हिटीचे उत्तरं आपल्याला लिहायची असतात व याला एकूण गुण असतात आठ याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते कम्प्लीट वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स कंप्लीट म्हणजे पूर्ण करा द वर्ड्स म्हणजे शब्द बाय युजिंग म्हणजे वापरून आणि करेक्ट लेटर्स म्हणजे योग्य ती अक्षरे याला गुण असतात दोन याच्यामध्ये आपल्याला एकूण चार शब्द दिले जातात व या चारही शब्दामध्ये एक रिकामी जागा सोडलेली असते एक कोरी जागा सोडलेली असते व या कोऱ्या जागेमध्ये या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला योग्य तो शब्द लिहावा शब्द नाही अक्षर लिहावं लागतं आता बघा या पहिल्या शब्दामध्ये नंतर रिकामी जागा सोडलेली आहे कशाच्या नंतर ओच्या नंतर ओ डॅश टी -E ई एन या ठिकाणी जर आपण यफ लिहिलं काय लिहिलं एफ तर शब्द तयार होतो ओ एफ टी -E ई एन ऑफन दुसरी रिकामी जागा आहे शब्दामध्ये वायच्या नंतर आपण जर या ठिकाणी ये लिहिलं तर शब्द तयार होतो रॉयल आणि त्याला अधोरेखित करायला विसरायचं नाही त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे ई एन जी ए जी ई इथं ये लिहिलं तर शब्द तयार होतो यंगेज आणि चौथ्या शब्दामध्ये आपण जर आय लिहिलं रिकाम्या जागेत तर शब्द तयार होतो डिझाईन व अशा ऍक्टिव्हिटीला आपल्याला या ठिकाणी दोन गुण असतात याच्यानंतरची पुढची ऍक्टिव्हिटी असते पुट म्हणजे ठेवा द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला या ठिकाणी चार चार शब्द असलेले दोन गट दिले जातात व या दोन्ही गटातील शब्द आपल्याला ए बी सी डीच्या क्रमाने मांडायचे असतात म्हणजे शब्दांची सुरुवात ज्या अल्फाबेटने झालेली ले आहे अक्षराने झालेली आहे लेटरने झालेले आहे त्याच्यानुसार त्या शब्दांची मांडणी ए बी सी डीच्या क्रमाने करायची असते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या शब्दामध्ये सुरुवातीला आहे यश दुसऱ्या शब्दामध्ये आहे बी तिसऱ्या शब्दामध्ये आहे एल चौथ्या शब्दामध्ये आहे सी आपल्याला जर या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे मांडणी करायची असेल तर थर, एक क्रमांकाला शब्द येईल बॉटम दोन क्रमांकाला शब्द येईल कॉटन तीन क्रमांकाला शब्द येईल लिझेंड आणि चौथ्या क्रमांकाला शब्द येईल सेटल कोणता शब्द येईल सेटल चार क्रमांकाला आपण सेटल हा शब्द लिहू शकतो याच्यानंतर दुसरा गट दिला जातो त्या दुसऱ्या गटामध्ये शब्द आहेत डिस्कव्हर डिपार्टमेंट डिस्फिगर आणि डॉक्टरेट याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर सारखं आलेलं आहे सारखं अक्षर आल्यानंतर आपल्याला ज्या शब्द सुरुवातीला अक्षर आलेली आहे आले ती शब्द आपण सुरुवातीला घ्यायची आणि त्याच्यानंतर जी सारखी अक्षर आलेले आहेत ते सोडून द्यायची आणि त्याच्यानंतर आलेल्या अक्षराचा विचार करायचा बघा इथं आहे डी आय इथं आहे डी इथं पर डी आय एस आहे आणि पहिल्या आणि तिसऱ्या शब्दामध्ये आलेला आहे डी आय एस म्हणजे याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर आलेल्या अक्षराचा विचार करावा लागेल डॉक्टरमध्ये डी आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस सारख्या शब्दांनी सारख्याच अक्षरांनी शब्दाची सुरुवात झालेली असेल तर त्याच्यानंतर येणाऱ्या अक्षराचा आपल्याला विचार करावा लागतो व त्यांची मांडणी आपल्याला अल्फाबेटिकच्या शब्दा अक्षराने अल्फाडे अल्फाबेटिकल प्रमाणे करावी लागते व या संपूर्ण ऍक्टिव्हिटीला गुण असतात दोन याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते तिसरी अंक्च्युएट द दो फॉलोविंग दोन गुण अंक्च्युएट म्हणजे विरामचिन्हांचा वापर करा आपल्याला विरामचिन्ह न वापरलेली दोन वाक्ये या ठिकाणी दिली जातात व त्या वाक्यांमध्ये योग्य त्या ठिकाणी योग्य ती विरामचिन्हे वापरून वाक्य पूर्ण करायची असतात जसे की वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने करावी लागते वाक्याच्या शेवटी पूर्णविराम प्रश्नचिन्ह उद्गारवाचे चिन्ह, उद्गार चिन्ह किंवा इन्व्हर्टेड कॉमा असेल तर इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करावा लागतो व याला एकूण गुण असतात दोन याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी असते ती म्हणजे चौथी ॲक्टिव्हिटी मेक फोर वर्ड्स चार शब्द बनवा मिनिमम थ्री लेटर्स त्याच्यामध्ये कमीत कमी तीन अक्षर असावीत युजिंग द लेटर्स इन द वर्ल्ड सबस्टन्सेस या ठिकाणी जसा शब्द दिलेला आहे सबस्टन्सेस त्याच पद्धतीनं अशाच पद्धतीचा एखादा शब्द या ठिकाणी दिला जातो व त्या शब्दातील अक्षरे वापरून नवीन शब्द तयार करायचे असतात कमीत कमी चार आणि त्या शब्दामध्ये कमीत कमी तीन अक्षरं असावीत उदाहरण उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्याला या दिलेल्या शब्दापासून शब्द तयार करता येईल बी एखादा शब्द आपण तयार करू बी दुसऱ्या याच्या दिसते एक आणखी एखादा अक्षर घेऊ आपण बी ई यस टी बेस्ट आणखीन एखादा शब्द तयार करू बी यू टी बट आणखीन एखादा शब्द तयार करू सी यू टी कट आणखीन एखादा शब्द तयार करूया टी टेस्ट अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जो शब्द दिलेला असतो त्या शब्दांपासून नवीन चार शब्द बनवायचे असतात व प्रत्येक शब्दामध्ये तीन पेक्षा जास्त अक्षरे असावी लागतात आणि याला एकूण गुण असतात दोन किती गुण असतात दोन याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते फाईव्ह म्हणजे पाचवी ऍक्टिव्हिटी व याला सूचना असते राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल उदाहरणामध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मध्यवर्ती भागामध्ये सेंटरला जो शब्द दिलेला असतो त्याच्याशी संबंधित असलेले शब्द लिहायचे असतात उदाहरणादाखल आपल्याला एक शब्द लिहून दाखवलेला असतो ड्राही म्हणजे चालवणे व चालवणे याच्याशी संबंधित असलेला शब्द आहे स्लोली काय शब्द आहे स्लोली व याच्या नंतर आपल्याला अशी चौकट दिली जाते व त्या चौकटीमध्ये रिकामी जागा सोडलेली असते आणि त्या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला योग्य ती शब्द लिहावी लागतात याच्यानंतर त्याच पद्धतीने दुसरी रिकामी जागा रिकामी चौकट दिलेली असते या चौकटीमध्ये सुद्धा आपल्याला ड्राहीव म्हणजे चालवण्याशी संबंधित असलेला शब्द लिहावा लागतो त्याच पद्धतीनं अशा पद्धतीने एक चौथी रिकामी जागा सोडलेली असते व तिथे सुद्धा आपल्याला सेंटरला जो शब्द दिलेला आहे ड्राहीव याच्याशी संबंधित असलेला शब्द लिहावा लागतो आणि शेवटी चौथी रिकामी जागा असते चौकटीमध्ये त्यामध्ये सुद्धा आपल्याला एखादा रिका, रिका नवीन शब्द ड्राईव्हशी संबंधित असलेला लिहावा लागतो याच्यानंतरची शेवटची या ऍक्टिव्हिटीला किती गुण असतात दोन याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते ती म्हणजे सहावी शेवटची ऍक्टिव्हिटी कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन नामाशी संबंधित असलेली शब्दाची साखळी पूर्ण करा नाऊन म्हणजे नाम कधी कधी या ठिकाणी आपल्याला ॲडजेक्टिव्ह शब्द दिला जाईल कधी व्हर्ब दिला जाईल कधी ॲडव्हर्ब दिला जाईल आणि त्याच शब्दांची चेन आपल्याला इथं बनवायची असते या ठिकाणी दिलेला आहे नाऊन म्हणजे नाम ॲड फोरवर्ड्स किती शब्द बनवायचे असतात चार इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड प्रत्येक शब्दाची सुरुवात आपण जो शब्द लिहिणार आहोत किंवा जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाच्या शेवटी कोणतं अक्षर आलेलं आहे त्याच्यानुसार नवीन शब्द तयार करायचा आपल्याला या ठिकाणी शब्द दिलेला आहे किंग कोणता शब्द आहे किंग आता किंग पासून शब्द बनवायचा आहे किंग म्हणजे वाक्या या शब्दाच्या शेवटी कोणतं अक्षर आलेला आहे जी म्हणून आपल्याला जी पासून शब्द बनवता येईल जी ए टी ई कोणता शब्द तयार होईल गेट आता इथं ई आलंय शेवटी मग ई पासून कोणता शब्द तयार होईल ई डबल जी एग म्हणजे अंडी आणि पासून शब्द आपल्याला तयार करायचा आहे जी ओ ए टी गोट गोट म्हणजे बकरी आता टी आलेला आहे शेवटी टीपासून तयार शब्द होईल टी ए बी एल ई टेबल अशा पद्धतीने आपण शब्दाची साखळी तयार करतो करू शकतो फक्त लक्षात ठेवायचं या ठिकाणी जो दिले या ले ले, सग्ण सग्ण शब्द दिलेला आहे नावून या ठिकाणी वापरलेले सगळे शे सगळे शब्द सर्व शब्द हे नामाची उदाहरणं आहेत अशा पद्धतीने या भागामध्ये आपल्याला एकूण सहा ऍक्टिव्हिटी दिल्या जातात व सहा पैकी फक्त चार ऍक्टिव्हिटी सोडवायचे असतात या सहाव्या ऍक्टिव्हिटीला गुण असतात दोन आता याच्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये बी ॲक्टिव्हिटी असते डू ॲज डायरेक्टेड एनी वन दिलेल्या सूचनांप्रमाणे वाक्य सोडवा कोणतंही एक व याला गुण असतात दोन याच्यामध्ये पहिली सूचना असते अटेम्प्ट एनी वन कोणते एक सोडवा व या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलं एक सूचना दिली जाते ये मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज रन अवे एखादी फ्रेज दिली जाते आपल्याला या ठिकाणी जशी की या ठिकाणी दिलेली आहे टू रन अवे ही फ्रेज हा शब्द समूह हा वाकप्रचार आपल्याला वाक्यात वापरायचा असतो आणि वाक्य पुन्हा लिहून काढायचं असतं याला आर असत बी ऍड क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्सेस टू एक्सपांड इट मिनिंगफुली एक वाक्य दिलं जातं व त्या वाक्याला आपल्याला उपवाक्य जोडायचं असतं अर्थपूर्ण उपवाक्य आणि त्याला गुण असतो एक व याच्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी असते अटेम वन याच्यामध्ये आपल्याला एमध्ये दिलं जातं सूचना ऍड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड नवीन शब्द तयार करायचा असतो प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडून दोन शब्द दिले जातात आपल्याला या ठिकाणी उपसर्ग किंवा प्रत्यय जोडून काही जोडा तुम्ही उपसर्ग जोडा किंवा प्रत्यय जोडा प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला जोडणे आणि सफिक्स म्हणजे प्रत्यय शब्दाच्या शेवटी आपण जो अक्षर जोडतो त्याला आपण सफिक्स म्हणतो उदाहरण पाहायचं झालं तर आता समजा इथं पॉसिबल शब्द आहे पॉसिबलला जर आपण प्रिफिक्स जोडला आयम तर त्याच्यापासून तयार शब्द होईल इम्पॉसिबल व दुसरा शब्द आहे सेफ कोणता शब्द आहे सेफ आणि या सेफ शब्दाला जर आपण प्रिफिक्स म्हणजेच उपसर्ग जोडला अन यू एन अन तर तो नवीन शब्द तयार होईल अन सेफ अशा पद्धतीने आपण दिलेल्या शब्दाला प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडून नवीन शब्द तयार करू शकतो व याच्यानंतर आपल्याला याला ऑर ॲक्टिव्हिटी असते ती म्हणजे बी आणि इथं सूचना दिली जाते मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स या ठिकाणी आपल्याला दोन शब्द दिले जातात आणि हे दोन शब्द वरच्याच ॲक्टिव्हिटीमधले असतात एमधले आणि सूचना असते मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स खाली दिलेल्या शब्दापैकी कोणताही एक शब्द आपल्याला आपल्या वाक्यामध्ये वापरायचा असतो आणि ते वाक्य उत्तर पत्रिकेमध्ये लिहून काढायचं असतं या ऍक्टिव्हिटीला गुण आहे एक आता याच्यानंतर सेक्शन टू असतो टेक्शुअल पॅसेज म्हणजे विभाग दोन याच्यामध्ये आपल्याला आपल्या इयत्ता दहावीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील उतारे दिले जातात व यांना गुण असतात दोन याच्यामध्ये पहिला प्रश्न असतो क्वेश्चन टू ए पहिला प्रश्न म्हणजे विभाग दुसऱ्यामध्ये पहिला प्रश्न असतो प्रश्न दुसरा ये रीड द फॉलोविंग पॅसेज खाली दिलेला उतारा वाचा अँड डू द ऍक्टिव्हिटीज व त्याच्यावर आधारित असलेल्या ऍक्टिव्हिटी सोडवा याला गुण असतात दहा, दहा। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या पाठ्यपुस्तकातील एक सीन पॅसेज दिलेला असतो पंधरा ते वीस ओळीचा व याला गुण असतात दहा व या उतार्यावर आधारित एकूण ऍक्टिव्हिटी असतात पाच प्रत्येक ऍक्टिव्हिटी दोन गुणांसाठी असते व याचे एकूण गुण होतात दहा याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते ए वन सिम्पल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणजे साधी वस्तुनिष्ठ कृती व याच्यानंतरची येच्युअल ऍक्टिव्हिटी म्हणजेच मिश्र वस्तुनिष्ठ कृती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या ज्या दोन ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात या दोन ॲक्टिव्हिटीची जी उत्तरं आपल्या पॅसेजवर आधारित असतात उतार्यावर आधारित असतात त्या उतार्यातूनच याची उत्तरं लिहायची असतात आणि याच्यानंतर ॲक्टिव्हिटी असते थ्री ॲक्टिव्हिटी व्होकॅब्युलरी ऍक्टिव्हिटी म्हणजेच शब्द संग्रहावर आधारित असलेली कृती या ठिकाणी अँटॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द मेक नाउन म्हणजे नाम बनवा मेक ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण बनवा मेक ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण बनवा अशा पद्धतीच्या सूचना असलेली दोन शब्द आपल्याला दिली जातात व त्याला दोन गुण असतात याच्यानंतरची ए फोर ऍक्टिव्हिटी असते ग्रॅमर ऍक्टिव्हिटी व्याकरणावर आधारित असलेली कृती यामध्ये आपल्याला आपल्या उतार्यातून दोन व्याकरणावर आधारित वाक्य दिली जातात व त्याची उत्तरं उत्तर, उत्तर पत्रिकेमध्ये लिहावी लागतात याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते ए फाईव्ह ऍक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्स स्वमत व्यक्त करण्याची ऍक्टिव्हिटी दिलेल्या उतार्यावर आधारित पर्सनल रिस्पॉन्सची ऍक्टिव्हिटी आपल्याला दिली जाते व या ठिकाणी चार ते पाच वाक्यामध्ये आपल्याला उत्तर लिहावं लागतं व या संपूर्ण ऍक्टिव्हिटीला गुण असतात दहा याच्यानंतरची पुढची ऍक्टिव्हिटी असते प्रश्न दुसरा बी रीड द फॉलोइंग पॅसेज खाली दिलेला उतारा वाचा अँड डू द ऍक्टिव्हिटीज व कृती सोडवा एकूण गुण दहा या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील एक सीन पॅसेज असतो पंधरा ते वीस ओळीचा व याला एकूण गुण असतात दहा व या उतार्यावर आधारित एकूण ऍक्टिव्हिटी दिल्या जातात पाच प्रत्येक ऍक्टिव्हिटी दोन गुणांसाठी एकूण गुण दहा याच्यामध्ये वन ऍक्टिव्हिटी असते सिम्पल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी म्हणजे साधी वस्तुनिष्ठ कृती व याच्यानंतरची कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी म्हणजे मिश्र वस्तुनिष्ठ कृती वर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणीसुद्धा ए वन आणि दोन्ही कृतीची उत्तरं आपल्याला उतार्यावर आधारित विचारली जातात व त्यातूनच आपल्याला उत्तरं शोधून लिहायची असतात किंवा या ठिकाणी पर्याय दिलेले असतात चुकीबरोबर दिलेलं असतं कंप्लीट विधानं पूर्ण करा अशी सूचना असते त्यांची उत्तरं उतार्यावर आधारित लिहायची असतात याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी असते एथ्री ॲक्टिव्हिटी फोकॅब्युलरी ॲक्टिव्हिटी म्हणजेच शब्दसंग्रहावर आधारित असलेली कृती पॅसेजमधून दोन शब्द दिले जातात त्याचे विरोधार्थी शब्द लिहा समानार्थी शब्द लिहा जोड्या जुळवा अनेकाशी एक शब्द लिहा नाऊन बनवा ऍडवर बनवा एक्टिव्ह बनवा अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिल्या जातात याला दोन गुण असतात याच्या नंतरची ऍक्टिव्हिटी असते ए फोर ऍक्टिव्हिटी ग्रॅमर ऍक्टिव्हिटी म्हणजेच व्याकरणाची ऍक्टिव्हिटी यामध्ये आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातून दोन व्याकरणावर आधारित वाक्य दिली जातात व त्याला सूचना दिली जाते व त्याची उत्तर आपल्याला आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची असतात याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते ए फाईव्ह ऍक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्सची ऍक्टिव्हिटी या भागामध्ये आपल्याला उतार्यावर आधारित पर्सनल रिस्पॉन्सची ऍक्टिव्हिटी दिली जाते पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न दिला जातो त्याचं उत्तर आपल्याला चार ते पाच ओळीमध्ये लिहावं लागतं आणि या संपूर्ण ऍक्टिव्हिटीला गुण असतात दहा किती गुण असतात दहा क्वेश्चन टू बी आता याच्यानंतरचं सेक्शन असतं सेक्शन थ्री पोएट्री सेशन कवितेवर आधारित असलेले सेक्शन आणि याला गुण असतात दहा पोएट्री मध्ये आपल्याला पहिला प्रश्न असतो क्वेश्चन थ्री ए पोएट्री सेक्शन मधला पहिला प्रश्न क्वेश्चन थ्री ए रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट खाली दिलेला एक्स्ट्रॅक्ट वाचा अँड डू द ऍक्टिव्हिटीज व त्याच्या खाली असलेल्या कृती सोडवा व याला गुण असतात पाच या ठिकाणी आपल्याला आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील सिन पोयम दिली जाते चार ते पाच कडव्यांची व याला गुण असतात पाच व याच्यावर आधारित एकूण ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात तीन याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी असते ए वन सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी याची उत्तरं आपल्याला दिलेल्या उतार्यामध्ये साप आपल्याला दिलेल्या उतार्यात नाही कवितेमध्ये सापडत असतात व याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी असते ए टू ॲक्टिव्हिटी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी म्हणजेच मिश्र वस्तुनिष्ठ कृती व या सुद्धा ऍक्टिव्हिटीची उत्तर आपल्याला आपल्याला दिलेल्या कवितेमधूनच शोधायची असतात व याला गुण असतात दोन आणि याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते ए थ्री ऍक्टिव्हिटी नेम द फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी दोन आपल्याला कवितेतील वाक्य दिली जातात व त्या वाक्यांमध्ये अलंकार असतो तो अलंकार आपल्याला लिहायचं असतो व त्याचं स्पष्टीकरण द्यायचं असतं याला गुण असतो एक क्वेश्चन तिसरा ये मध्ये या, आणि याला एकूण गुण असतात पाच याच्यानंतरची नंतरची ऍक्टिव्हिटी असते प्रश्न दुसरा बी सॉरी पुन्हा ऐका प्रश्न तिसरा बी असतो काय असतो प्रश्न तिसरा बी रीड द फॉलोविंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ऍक्टिव्हिटीज खाली दिलेला एक्स्ट्रॅक्ट वाचा आणि कृती सोडवा याला गुण असतात पाच किती गुण असतात पाच व या ठिकाणी आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील संपूर्ण कविता दिली जाते संपूर्ण कविता दिली जाते कवितेच्या जा टायटल व कवितेच्या कवीच्या कविते नावासहित पूर्ण कविता ही आपल्या पाठ्यपुस्तकातील असते एकूण पाच गुणांची ऍक्टिव्हिटी आहे व याच्यावर आधारित आपल्याला पाच कृती विचारल्या जातात पाच ऍक्टिव्हिटी विचारल्या जातात याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी असते ए वन पोयम टायटल म्हणजे कवितेचं शीर्षक लिहा ए टू ॲक्टिव्हिटी असते पोयट म्हणजे या ठिकाणी आपल्याला कवितेच्या कवीचं कविते नाव लिहावं लागतं व ए थ्री ॲक्टिव्हिटी असते राईम स्कीम राईम स्कीम म्हणजे यमक योजना कवितेत वापरलेली यमक योजना या ठिकाणी लिहावी लागते ए फोर ॲक्टिव्हिटी असते फिगर ऑफ स्पीच आपल्याला जी कविता दिलेली आहे त्या कवितेतील एखाद्या अलंकाराचं नाव ए फोरमध्ये आपल्याला लिहायचं असतं याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी असते ए फाईव्ह ॲक्टिव्हिटी थीम ऑर सेंट्रल आयडिया ए मध्ये आपल्याला कवितेची शिकवण किंवा कवितेची मध्यवर्ती कल्पना तीन ते चार ओळीमध्ये लिहावी लागते या ऍक्टिव्हिटीला गुण असतात पाच याच्या नंतरची ऍक्टिव्हिटी असते सेक्शन फोर नॉन टेक्च्युअल पॅसेज विभाग चार मध्ये आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातील बाहेरील उतारा दिला जातो व याला गुण असतात पंधरा याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते सेक्शन फोर मध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते प्रश्न चौथा ए रीड द फॉलोविंग पॅसेज खाली दिलेला उचा उतारा वाचा अँड दूध ऍक्टिव्हिटीज व त्याच्या खाली दिलेल्या कृती सोडवा एकूण गुण असतात दहा या भागामध्ये आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा अंशीन पॅसेज दिला जातो पंधरा ते वीस ओळीचा आणि याला गुण असतात दहा व याच्यावर आधारित एकूण ऍक्टिव्हिटी विचारल्या जातात पाच प्रत्येक ऍक्टिव्हिटी दोन गुणांसाठी असते व एकूण गुण होतात दहा याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते सिम्पल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणजे साधी वस्तुनिष्ठ कृती याची उत्तरं आपल्याला उतार्यावर आधारित लिहायची असतात ये टू ऍक्टिव्हिटी असते कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी म्हणजे मिश्र वस्तुनिष्ठ कृती याची सुद्धा उत्तरं आपल्याला दिलेल्या उतार्यावर आधारितच लिहायची असतात याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते येथ्री ऍक्टिव्हिटी होकॅब्युलरी ऍक्टिव्हिटी म्हणजेच शब्द संग्रहावर आधारित असलेली कृती याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी असते ए फोर ऍक्टिव्हिटी ग्रॅमर ॲक्टिव्हिटी म्हणजेच व्याकरणावर आधारित असलेली कृती याच्यामध्ये आपल्या दिलेल्या उतार्यातील दोन व्याकरणावर आधारित वाक्य दिली जातात व त्याची उत्तरे व्याकरणाच्या दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने लिहायची असतात याच्यानंतरची शेवटची ऍक्टिव्हिटी असते ए फाईव्ह ऍक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे स्वमत व्यक्त करण्याची कृती या ठिकाणी आपल्याला चार ते पाच ओळीमध्ये आपल्या शब्दामध्ये दिलेल्या कृतीला ऍक्टिव्हिटीला अनुसरून उत्तर लिहायचं असतं व या संपूर्ण ऍक्टिव्हिटीला एकूण गुण असतात दहा याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे प्रश्न चार बी मध्ये पाच गुणांसाठी ती असते समरी रायटिंग अत्यंत आणि अत्यंत महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे आपल्यासाठी समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन पाच गुण असतात याला व या ठिकाणी आपल्याला प्रश्न चौथ्या बी मध्ये सूचना दिली जाते काय सूचना दिली जाते रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन फोर ए प्रश्न चार ए मध्ये दिलेला पॅसेज वाचा कोणता पॅसेज वाचायचा आहे प्रश्न चार ए मध्ये दिलेला अँड राईट द समरी ऑफ इट आणि त्याची समरी या ठिकाणी लिहायची असते सजेस्ट अ सुटेबल टायटल टू युअर समरी व दिलेल्या समरीला दिलेल्या सारांशाला आपल्याला योग्य असं शीर्षक द्यायचं असतं विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक लक्ष द्या पॉइंट आऊट करतोय क्वेश्चन फोर ए कशासाठी पॉइंट आऊट केलं जात आहे आपल्याला इथं क्वेश्चन फोर ए मधल्या पॅसेचं उत्तर लिहायचंय कोणतं उत्तर लिहायचंय प्रश्न फोर ए त्याचा सारांश आपल्याला लिहायचा आहे प्रश्न चौथा ए याच उत्तर आपल्याला प्रश्न चार बी मध्ये लिहायचंय हे लक्षात ठेवा प्रश्न चौथ्या बी मध्ये फक्त सूचना आलेली असते व पॅसेज असतो प्रश्न चौथा ए मध्ये म्हणून आपल्याला इथं बाण दाखवला जातोय तो प्रश्न चार ए वर येथे लक्षात होय यस आलं असेल लक्षामध्ये उत्तर हे उत्तर लिहायचं याचे आपल्या हातातले गुण आहेत समरी कशी लिहायची असते जर बारा ओळीचा अवतार असला तर त्याची आपण कमीत कमी तीन ओळी तरी सारांशामध्ये लिहाव्या लागतील आणि त्याला योग्य असं शीर्षक सुद्धा द्यावं लागेल याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते ती म्हणजे सेक्शन फाईव्ह रायटिंग स्किल लेखन कौशल्यावर आधारित असलेली कृती आणि याला आपल्याला गुण असतात वीस किती गुण आहेत वीस याच्यामध्ये आपल्याला प्रश्न पाचवा ए असतो प्रश्न पाचवा ए पाच गुणांसाठी याच्यामध्ये टू आणि ए वन आणि टू काय काय असतं ए टू ऍक्टिव्हिटी असते ए वन आणि ए टू ऍक्टिव्हिटी या ठिकाणी दिली जाते व या दोन्हीपैकी फक्त आणि फक्त एकच ऍक्टिव्हिटी आपल्याला सोडवायची असते याच्यामध्ये ए वनमध्ये असते इनफॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र आणि याला ऑर असतं ये काय आहे ये टू मध्ये फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र प्रश्न पाचवा एमध्ये ये वन आणि ये टू। अशी दोन लेटर्स दिली जातात व त्याच्यापैकी फक्त एका पत्राचं उत्तर आपल्याला लिहायचं असतं याला एकूण गुण असतात पाच आणि याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असतो प्रश्न पाचवा बी पाच गुणांसाठी व या ठिकाणी आपल्याला बी वन आणि बी टू बी वन आणि बी टू अशा दोन ॲक्टिव्हिटी दिल्या जातात व याच्यापैकी फक्त आणि फक्त एक ॲक्टिव्हिटी एक आपल्याला सोडवायची असते याच्यामध्ये आपल्याला बी वनमध्ये दिलेला असतो डायलॉग रायटिंगची कृती व या कृतीला आर असते बी टू काय आहे बी टूमध्ये बी टूमध्ये असतं ड्राफ्टिंग स्पीच म्हणजे भाषण तयार करायचं असतं बी टूमध्ये काय तयार करायचं असतं भाषण बी वन किंवा बी टू या दोन्हीपैकी फक्त आणि फक्त एक ऍक्टिव्हिटी एक सोडवायची असते याला गुण असतात पाच आता आपण सुरुवातीला पाहूया बी वन डायलॉग रायटिंगच्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय काय विचारलं जातं पाच मार्कांसाठी याच्यामध्ये बी वन मध्ये डायलॉगमध्ये पहिला मुद्दा असतो प्रिपेअर काय आहे प्रिपेअर डायलॉग फ्रॉम द जंबल्ड ऑर्डर जंबल्ड म्हणजे आपल्याला इथं विस्कळीत क्रमाने डायलॉग दिला जातो व त्याची मांडणी व्यवस्थित करायची असते बघा या ठिकाणी जो डायलॉग दिलेला आहे हा विस्कळीत क्रमाने डायलॉग आहे तो डायलॉग आपल्याला व्यवस्थित मांडायचा असतो चार वाक्यांचा डायलॉग या ठिकाणी दिला जातो त्याची मांडणी आपल्याला व्यवस्थित योग्य त्या क्रमाने करायची असते याला गुण असतात एक प्रश्न पाचव्या बी मध्ये एक गुणांची जंबर्ड सेंटेन्स असलेली डायलॉगची कृती असते त्याची ऑर्डर याचा क्रम आपल्याला योग्य पद्धतीने लावायचा असतो याच्यामध्ये दुसरी ॲक्टिव्हिटी असते कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग एक मार्क खाली आपल्याला एक डायलॉग दिला जातो चार वाक्यांचा दोन वाक्य दिली जातात व दोन आपल्याला त्या ऍक्टिव्हिटीच्या अनुषंगाने पूर्ण करायची असते याला गुण असतो एक प्रश्न पाचव्या बी मध्ये याच्यानंतर प्रश्न पाचव्या बी मध्ये तिसरी ऍक्टिव्हिटी असते राईट डायलॉग ऑफ मिनिमम सिक्स मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन सहा देवाणघेवाण झालेली वाक्य आपल्याला लिहायची असतात विषय दिला जातो जसं या ठिकाणी आपल्याला विषय दिलेला आहे मोरल एज्युकेशन इन स्कूल सब्जेक्ट्स नैतिक शिक्षण हे शालेय पाठ्यक्रमामध्ये हा विषय दिलेला आहे व या विषयावर आधारित कमीत कमी सहा वेळा संभाषण झालेली वाक्य आपल्याला या ठिकाणी लिहायचे असतात व याला एकूण गुण असतात तीन अशा पद्धतीने प्रश्न पाचव्यामधले वन ॲक्टिव्हिटी संपलेली आहे व आता प्रश्न पाचव्या बीमध्ये जे बी वन ॲक्टिव्हिटी असते त्याला ॲक्टिव्हिटी ऑरमध्ये असते ती म्हणजे ड्राफ्टिंग स्पीच बी टू ड्राफ्टिंग स्पीच काय असते ड्राफ्टिंग स्पीच म्हणजेच बी वन हा डायलॉग रायटिंगचा असतो आणि डायलॉग रायटिंगला ऑर असतं ड्राफ्टिंग स्पीच भाषण तयार करा याला गुण असतात पाच व याचं स्वरूप कसं असतं ते आपण पाहूया प्रश्न बी बीमध्ये जी ॲक्टिव्हिटी आपल्याला दिली जाते बी टू प्रश्न पाचव्या बीमध्ये बी टू ॲक्टिव्हिटी असते पुन्हा ऐका प्रश्न पाचव्यामध्ये बी टू ॲक्टिव्हिटी असते प्रश्न पाचव्या बीमध्ये बी टू ॲक्टिव्हिटी असते प्रिपेअर स्पीच ऑन द नीड फॉर ट्री प्लान्टेशन म्हणजे या ठिकाणी आपल्याला विषय दिला जातो व त्या विषयावर आधारित भाषण तयार करायचं असतं व त्याच्यासाठी मुद्दे दिलेले जातात या ठिकाणी जसे मुद्दे दिलेले आहेत व या मुद्द्यांचा आधार आपण भाषण तयार करण्यासाठी घेऊ शकतो याला एकूण गुण असतात पाच आता याच्यानंतरची पुढची ॲक्टिव्हिटी असते प्रश्न सहावा ए कोणती आहे प्रश्न साववा ए व याला एकूण गुण कु किती असतात पाच काय असते याच्यामध्ये प्रश्न सहाव्यामध्ये इन्फॉर्मेशन बद्दलच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला प्रश्न सहाव्यामध्ये पाच गुणांसाठी दिल्या जातात याच्यामध्ये ए वन ऍक्टिव्हिटी असते नॉन व्हर्बल टू व्हर्बल काय असते ये वन मध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि याला ऑर असतं ए टू ऍक्टिव्हिटी येन्हा का ए टू ऍक्टिव्हिटी असते याला ऑर व्हर्बल टू नॉन व्हर्बल कितवा प्रश्न आहे हा प्रश्न सहावा ए याच्यामध्ये ए वन आणि ए टू अशा दोन ॲक्टिव्हिटीज असतात त्याला एकूण गुण असतात पाच किती गुण असतात पाच व याच्यावर आधारित आपल्याला ये वनमध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये काय विचारलं जातं तर एक पॅसेज दिला जातो एक उतारा दिला जातो एक ॲक्स्ट्रॅक्ट दिला जातो एक परिच्छेद दिला जातो प्रश्न सहावा ए वनचा भाग आपण इथं अभ्यासतोय प्रश्न सहावा ए वन नॉन व्हर्बल टू व्हर्बल टू नॉन व्हर्बल व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एखादा उतारा दिला जातो परिच्छेद दिला जातो पॅसेज दिला जातो एक्स्ट्रॅक्ट दिला जातो व पाच गुण असतात याला म्हणजेच बघा असा उतारा दिला जातो व त्या उतार्याचं उत्तर आपल्याला टेबलच्या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागतं किंवा चार्टच्या स्वरूपात लिहावं लागतं किंवा फ्लो चार्ट म्हणजे जाल तक्ताच्या ओघवता जो तक्ता असतो त्याच्यामध्ये लिहावं लागतं किंवा डायग्राम याच्या स्वरूपामध्ये किंवा वेब म्हणजे जाळे अशा स्वरूपामध्ये उत्तर आपल्याला पॅसेजचं लिहावं लागतं या ठिकाणी आपल्याला जेवढे फॉर्मॅट सांगितले त्यापैकी कोणत्याही फॉर्मॅटवर जो आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला असेल त्याच्यावर आधारित आपल्याला उत्तर लिहायचं असतं प्रश्न सहाव्या मध्ये आणि पाच गुण असतात याला आता याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी असते ए टू प्रश्न सहाव्यामध्ये ए टू ऍक्टिव्हिटी असते नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणजे या ठिकाणी आपल्याला टेबल दिला जातो किंवा चार्ट दिला जातो किंवा फ्लो चार्ट दिला जातो किंवा ट्री डायग्राम दिला जातो किंवा वेब म्हणजे जाळे दिले जाते व याचं उत्तर आपल्याला पॅसेजच्या स्वरूपात लिहायचं असतं कसं उत्तर लिहायचं असतं पॅसेजच्या स्वरूपात आणि याला एकूण गुण असतात पाच आता याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते प्रश्न सहावा बी काय असतं बरं प्रश्न सहाव्या बी मध्ये पाच गुणांसाठी तर या भागामध्ये आपल्याला एक्सपांड द थीम कल्पना विस्तार करायचा असतो एखादी कल्पना दिलेली असते व त्याच्यानुसार आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं असतं पाच गुणांसाठी या भागामध्ये आपल्याला बी वन मध्ये असतं प्रश्न सहावा बी बघा प्रश्न सहाव्या बी मध्ये बी वन ऍक्टिव्हिटी असते न्यूज रायटिंगची ऍक्टिव्हिटी काय असते न्यूज रायटिंग आणि याला अर असतं बी टू स्टोरी रायटिंग म्हणजे बी वन किंवा बी टू या दोन्हीपैकी कोणत्याही एका ऍक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला लिहायचं असतं व याला एकूण गुण असतात पाच याच्यामध्ये प्रश्नसाव्या बी मध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते बी वन न्यूज रायटिंग पाच गुणांसाठी म्हणजे बातमी तयार करायची असते आपल्याला प्रश्नसाव्या बी भी मध्ये बी वन दिलं जातं रीड द फॉलोविंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट बघा समोर दिसतोय त्या पद्धतीने आपल्याला एक बातमीचा मथळा दिला जातो व याचं उत्तर आपल्याला हेडलाईन डेटलाइन इंट्रो आणि शॉर्ट कंटिन्यू पॅरिग्राफ वापरून परिच्छेद वापरून उत्तर लिहायचं असतं याला गुण असतात पाच कितवा प्रश्न आहे हा प्रश्न सहावा बी अशा पद्धतीनं प्रश्न दिला जातो व त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं असतं व या ऍक्टिव्हिटीला ऑर ॲक्टिव्हिटी असते बी टू ॲक्टिव्हिटी स्टोरी रायटिंग प्रश्न सहाव्या बीमध्ये बी टू असते स्टोरी रायटिंग पाच गुणांसाठी याच्यामध्ये आपल्याला प्रश्न दिला जातो ॲक्टिव्हिटी दिली जाते बी टू कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन एंडिंग सजेस्ट सुटेबल टायटल या भागामध्ये आपल्याला सूचना दिली जाते व या सूचनेमध्ये गोष्टीचा सेवट दिला जातो किंवा गोष्टीची सुरुवात दिली जाते किंवा गोष्टीचा मधला पाठ दिला जातो व त्याच्यावर आधारित आपल्याला आपल्या शब्दांमध्ये स्वतःची गोष्ट तयार करायची असते स्टोरी तयार करायची असते व त्या स्टोरीला योग्य ते शीर्षक सुद्धा द्यायचं असत इथवा प्रश्न असतो हा प्रश्न सहावा बी वन मधला बी टू काय कोणता असतो बी वन मधला बी टू व याच्यामध्ये आपल्याला स्टोरी रायटिंग स्टोरी राईट करायची असते स्टोरी लिहून काढायची असते व त्या स्टोरीला योग्य असं शीर्षक सुद्धा द्यायला विसरायचं नसतं बघा या ठिकाणी आपल्याला शेवट दाखवलेलं आहे आणि या शेवट गोष्टीचा दिलेला असतो त्याच्यानुसार गोष्ट तयार करायची असते याला पाच गुण असतात याला ऑर असतं सेक्शर नसतं सॉरी आता याच्यानंतरचं सेक्शन फोर असतं स्किल डेव्हलप म्हणजेच स्किल डेव्हलपमेंट म्हणजेच ऍक्टिव्हिटीचा शेवटचा पार्ट या ठिकाणी सुरू होतोय आणि याला गुण असतात पाच विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये प्रश्न सातवा असतो ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतराचा प्रश्न असतो याला एकूण गुण असतात पाच आणि याच्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी असते ट्रान्सलेट काय असते ट्रान्सलेट द फॉलोईंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कोणतेही चार या ठिकाणी आपल्याला सहा शब्द दिले जातात व त्या सहा पैकी फक्त चार शब्दांचे अर्थ मराठीमध्ये लिहायचे असतात त्याचे त्याला दोन गुण असतात बघा इथं आपल्याला चार शब्द दिले जातात उदाहरणार्थ पीस हॅबिट बॉझम रूप लोकल आणि शॉक व या चार शब्दांपैकी अशा दिलेल्या चार शब्दांपैकी चार नाही सॉरी सहा शब्दांपैकी फक्त चार शब्दांचे अर्थ लिहायचे असतात याला गुण असतात दोन किती गुण असतात दोन आणि याच्यानंतरची ऍक्टिव्हिटी असते बी ट्रान्सलेट ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मेडियम ऑफ इन्स्ट्रक्शन या ठिकाणी सुद्धा आपल्याला वाक्य दिली जातात आणि या कोणतेही दोन वाक्य सोडवायची असतात दोन गुण असतात बघा एक दोन तीन आणि चार वाक्य दिली जातात व दो चारपैकी दोन वाक्यांचं चा, भाषांतर मराठीमध्ये करायचं असतं याला गुण असतात दोन प्रश्न सातवा बी दोन आणि आता आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमधली शेवटची ऍक्टिव्हिटी आहे ट्रान्सलेट द फॉलोविंग इडियम्स ऑर प्रोव्हर्ब्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स आपल्याला या ठिकाणी दोन म्हणी दिल्या जातात दोन म्हणी दिल्या जातात व दोन पैकी फक्त एका म्हणीचं भाषांतर मराठीमध्ये करायचं असतं याला गुण असतो एक बघा दोन म्हणी दिल्या जातात या दोन म्हणीपैकी कोणत्याही एका म्हणीचं भाषांतर मराठीमध्ये करायचं असतं प्रश्न सातव्या सी मध्ये विद्यार्थी मित्रांनो खात्री आहे आपल्याला हा भाग निश्चितच आवडलेला असेल परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे